काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून रणसंग्राम पेडलेला होता त्यामुळे फुलंब्री तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात नेत्यांना गावबंदी व अनेक ठिकाणी मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला मात्र आता सरकारला पुन्हा दोन महिन्याचा अवधी मिळाल्याने राजकीय नेते मंडळी पुन्हा आता सरसावलेले दिसून येत आहे फुलंब्री तालुक्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती असून शेतकऱ्यांची पिकांची स्थिती अत्यंत चिंतादायक आहे खरीपात लागवड केलेली पिके पूर्णपणे वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोमडले त्यामुळे फुलंब्री तालुक्यात दुष्काळ जाहीर करा दुष्काळ जाहीर करा अशी मागणीने सध्या जोर धरला आहे फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी खरीपातील पिकांची लागवड उशिरा पाऊस पडल्यामुळे उशिरा केली मात्र खरीपाची लागवड केल्यानंतर दमदार पाऊस पडल्यामुळे केवळ रिमचिम पावसावरच पिके तक धरू लागली परंतु त्यानंतरही तब्बल दोन महिने पावसाने खंड दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे तालुक्यातील एकही दमदार पाऊस न पडल्यामुळे नदी नाले कोरडे ठाक असून विहिरीने तळ गाठले यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न आला आहे फुलंब्री तालुक्यात दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषित करा अशी मागणी फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ बागडे भाजपा अध्यक्ष सुहास शिरसाट काँग्रेसचे जिल्हा तथा माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे युवा नेते विश्वास अवताडे यांनी तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानगुले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली नंदकुमार हापत एआय न्यूज फुलंब्री